प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. आटपाडी तहसीलदार वाळू चोरांकडून हप्ते घेतात. आरपीआय तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात यांचा खळबळजनक आरोप. आटपाडी तालुक्यात तहसीलदारांच्या वरदहस्ताने मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरू असून दिवसाढवळ्या वाळू चोरीचे प्रकार सुरू असल्याचा आरोप आरपीआयचे आटपाडी तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केला आहे. गेल्या 3 वर्षापासून हा मुरजांड असा हा तहसीलदार आटपाडीवर राज्य गाजवत आहे. गेल्या 3 वर्षामध्ये ह्या माणसाने कुठलंही काम केलेलं नाही. अतिशय मग्रूर आणि मनोरुग्ण असल्यासारखा माणूस आहे. आटपाडीला त्यानं 20-25 वर्ष मागणी आहे. वाळूचं मी कुठलंच काम करत, वाळूचा व्यवसाय हा तर सुरू केलेलाच आहे. त्यांना आल्यापासून वाळूचं थैमान असं मानलेलं आहे, वाळू माफ्यानं असं त्यांना जोर दिलेला आहे की तो पूर्णपणे 3 वर्षामध्ये वाळूवाल्यांकडून हप्ते घेतो. त्यांना 1-2 खाजगी एजंट नेमले. प्रत्येक गावात त्यांचे एजंट आहेत वाळूचं हप्ते घेण्यासाठी. आणि काही चालटे त्यांना हातात धरून वाळू माफ्यानं आभय दिल्यामुळं प्रचंड असं शासनाचं नुकसान केलं आहे त्यानं. आणि स्वतःच आपलं म्हणजे घर भरून घेतलेलं आहे. प्रचंड अफाट पैसा कमवलेला आहे. पैसे कमवण्याबद्दल सुद्धा आमचं काय म्हणणं आहे. पैसे कमवते ते अधिकारी आहे, परंतु त्या वाळू माफियांना म्हणजे वाळू माफियांना समजण्याची लोकांना सर्वसामान्य लोकांना सुद्धा वाळू माफिया मारायला लागले. इतका अफाट प्रचंड पैसा कमवायला लागले वाळू माफिया. त्याच्यामुळे सर्वसामान्याला त्रास व्हायला. गाडी स्वतःची डंपर असू द्या ट्रॅक्टर असू द्या, सर्वसामान्य लोक आडवे गेले तर त्यांना अंगावर येऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. आणि आटपाडीमध्ये आता जे डमडमवाले आहेत, 3-चाकीवाले आहेत, जे बारका पिकअप आहे, अशा लोकांवर कारवाई करायची हा माणूस करतो. आणि ज्याच्याकडं पोकलँड आहे, जेसीप आहे, डंपर आहे, अशा लोकांना आभय देण्याचं काम करू. कारण ही महिन्याला जवळजवळ 1-2 लाख रुपये त्याला इन्कम देतात, हप्ते देतात. त्याच्यामुळं त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. जशी पोलीस स्टेशनवाले 2 नंबर धंदे मटका असू द्या, पत्त्याचे पानं असू द्या, रम्या असू द्या, ह्या लोकांना ही पोलीस सांगते त्या 2 नंबरवाल्याला महिन्याला आम्हाला 5 केसेस द्या. तसा हा तहसीलदार सांगतो की तुम्ही कितीही वाळवाडा माझं पूर्ण तुम्हाला पाठिंबा आहे, फक्त मला एक येताना तुमचे डंपर देऊ नका, काय देऊ नका, एक डमडम द्या. 3-चाकी गाडी दिले तर चालेल, पिकअप दिले तर चालेल. अशा पद्धतीने त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळं अतिशय हातोनात नुकसान झालेलं आहे. कुठल्याही एक अधिकारी कुठल्याही सर्वसामान्य माणसाला ऑफिसमध्ये तो बोलू व्यवस्थित बोलत नाही, कुठल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. त्याला आटपाडी तालुक्याच्या लोकांचं काही सुद्धा त्याने घेणं नाही. तो म्हणतो की मी माझ्या कमाईने शिकलेला आहे, तुमच्यासाठी मी शिकलेला नाही, तुम्हाला मी मार्गदर्शन करणार नाही, शासन मला पगार देतोय, मला तुमचं ऐकायला नाही. अशा पद्धतीने मग्रूर असे भाषा आहे. आणि आज आटपाडी तालुक्यामध्ये
गेल्या 3 वर्षामध्ये त्याला जवळजवळ 500 गाड्या धरलेत आठपर्यंत तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये, त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त गाड्या ह्याच्या हस्तकानं ह्याच्या कर्वे त्यानं सोडून दिलेल्या आहेत, पैसे खाऊन त्यानं सोडून दिल्या गाड्या आहेत. आणि निम्याच्या गाड्या राहिलेल्या त्याचे कुठल्याही गाडीचा पंचनामा झालेला नाही. निमा गाडीचा झाला असेल पंचनामा, कुठल्या गाडीचे किती पार्ट गेले याला माहीत नाही. ह्याचीच माणसं हस्तका कर्वे पार्ट विकून आता मोकळ्या गाडी नुसतं चाडका ठेवलेला आहे. त्याचं काय एकाला पंचनामा नाही, सगळ्या गाड्या चुरल्या गेल्या. ज्या चुरल्या गाड्या गेल्या त्याचं पेमेंट ह्यांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ह्या माणसावर शासनानं कडक कारवाई केली पाहिजे. कारण शासनसुद्धा ह्याच्यावर दबाव टाकते. शासनाचा ह्या सचिन लगोट्याचा कुणाला तर वरदास्त असल्यामुळं तो इथं थांबलेला आहे. त्याचे आता 1-5 महिने झालं बदलीवर, तरी पण तो इथं जायचं नाव काढत नाही. आता पालकमंत्र्याला आमची विनंती आहे, तुम्ही ह्याला आभय देताय का? जर तुम्ही आभय देत नसाल तर ह्याला तातडीनं ह्याला घालवा आणि ह्याच्यावर कारवाई करा. त्याला हाय असा घालवू नका. ह्याच्या जेवढी त्याच्याकडे संपत्ती आहे ईडी मार्फत चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पालकमंत्र्याला माझी विनंती आहे की पालकमंत्र्याने सचिन लगोटे ह्यांच्यावर कारवाई करावी, त्याला चौकशी आदेश द्यावे आणि मग त्याच्यावर त्याला हितनं घालवा, एवढीच आमची विनंती आहे. आटपाडी तालुक्यात वाळू माफियांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर अनेकदा हल्ले केले आहेत. जप्त केलेली अनेक वाहने गायब होण्याचे प्रकार झाले आहेत. हे सर्व प्रकार बंद करून वाळू चोरांना पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार लंगोटे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आटपाडी तहसील कार्यालयासमोर 1-दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजप शिवसेना या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या प्रकरणात तहसीलदार यांच्यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा RBI ने दिला आहे. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.